नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र या विषयावर. एक वकील म्हणून आम्ही न्यायालयात असे बरेच प्रकरणं बघत असतो आणि आपल्या देशातील नागरिक कोण वकिलांचा सल्ला न घेता बरेचदा आम्ही असं बघतो, स्वतःच्याच मर्जीने स्वतःच्या समजेने का कुठला तरी एक दस्त बनवत असतात, त्याला काहीतरी टायटल देत असतात, कधी मृत्यूपत्र देतील, कधी पार्टिशन म्हणतील, कधी बक्षीसपत्र म्हणतील, कधी दानपत्र म्हणतील, सह्या वगैरे करून ठरवतात की आम्ही आता मालक झालेलो आहोत. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे हा व्यवहार कायद्यात बसतो की काय हे बघणे जरुरी असतं. मृत्यूपत्र म्हणजे काय आणि बक्षीसपत्र म्हणजे काय, हे जरी आपले दोन मुख्य विषय असले तरी हे आपल्याला लक्षात घेणे जरुरी आहे की कोणतीही मिळकत असो, व्हॉट एव्हर मे बी द प्रॉपर्टी, मुएबल ऑर इमुएबल, प्रॉपर्टीचे दोन प्रकार मुएबल ऑर इमुएबल, ह्या प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी कायदेशीर एक सनदशीर मार्ग आहे आणि ती प्रॉपर्टी त्या सनदशीर कायदेशीर मार्गानेच ट्रान्सफर झाली पाहिजे, अन्यथा इट इज नॉट लीगल अँड व्हॅलिड ट्रान्सफर, इट इज नॉट प्रॉपर कन्व्हेयन्स. आणि कायदा तोडून समजा एखादी मालकी हक्क बदलवण्याचा आपण प्रयत्न करत असाल, जरी त्या दस्ताच्या अवैध अशा दस्ताच्या आधारावर रेव्हन्यू डॉक्युमेंटमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव चढलं असेल तरी तो मालक बनू शकत नाही. मित्रांनो, यापूर्वी मी एक 7-12 कायदेशीर महत्त्व काय या विषयावर व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये 7-12 महत्त्व काय याविषयी माहिती दिलेली आहे, तो आपण जरूर बघावा. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असतं की माझी मिळकत आहे, माझ्याकडे मुव्हेबल ऑर इमुव्हेबल प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी मी कोणाला तरी देऊ इच्छितो, जर माझी स्वतःची मिळकत आहे, सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ माइंड, स्वतःच्या मेहनतीने मी कमावलेली आहे, मी कोणाला देऊ शकतो? मृत्यूपत्राद्वारे देऊ शकतो काय? विक्रीपत्राद्वारे देऊ शकतो काय? बक्षीसपत्राद्वारे देऊ शकतो काय? पार्टिशन डीडद्वारे देऊ शकतो काय? मित्रांनो, हे जे मी शब्द वापरत आहो हे ट्रान्सफर करण्याचे माध्यम आहेत. बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, विक्रीपत्र, कोर्टाची डिक्री, डिक्लेरेशन डिक्री असेल, पार्टिशन डीड असेल, इनहरंट असेल, सक्सेशन असेल, हे सनदशीर मार्ग आहे ज्याद्वारे प्रॉपर्टी ट्रान्सफर केल्या जात असते किंवा होत असते. माझी स्वतःची मिळकत मला वाटत आहे, कोणाला तरी मी दान द्यावी, मला वाटत आहे की मी माझ्या मृत्यूपत्रा माझ्या मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मीच मालक राहील, मीच याचा वापर करणार, परंतु आफ्टर माय डेथ, माझ्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी, इफ आय वॉन्ट इट टू बी गिवन टू समवन, कोणाला तरी मला द्यायची इच्छा आहे, मला वाटतं की एखाद्या देवस्थानाला दिली पाहिजेत, मला वाटतं की माझ्या मुलाला दिली पाहिजेत, मला वाटतं की माझ्या आईला दिली पाहिजेत, मला वाटतं की माझ्या बाबांना दिली पाहिजेत, माझ्या पत्नीला दिली पाहिजेत, तर आपण ज्या व्यक्तीला आपली प्रॉपर्टी द्यायची इच्छा आहे ती प्रॉपर्टी आपण मृत्यूपत्राच्या लेखाद्वारे देऊ शकता. म्हणजे आज आपण मृत्यूपत्राचा लेख लिहिणार आणि आपण त्यामध्ये आपली इच्छा प्रकट करणार की माझे वय झालेले आहे किंवा जे असेल आपल्या नैसर्गिक प्रेमापोटी किंवा आपला मुलगा किंवा आपली पत्नी आपली सेवा करत आहे म्हणून मला माझी प्रॉपर्टी याला द्यायची इच्छा आहे, म्हणून माझ्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला किंवा या देवस्थानाला दिल्या जाईल. म्हणजे मृत्यूपत्र जरी आज केलं त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट जे आहे त्याचा अंमल केव्हा होईल? मृत्यूपत्र करून देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते लागू होईल. आणि हा व्यक्ती, मृत्यूपत्र करून देणारा व्यक्ती ज्या क्षणाला मरण पावणार, स्वर्गवासी होणार, त्या क्षणापासून ते मृत्यूपत्र अंमलात येईल आणि ज्या व्यक्तीचे नाव मृत्यूपत्रामध्ये आहे, ज्याला प्रॉपर्टी द्यायची इच्छा होती, या टेस्टेटरची जो लिहून देणार होता, ज्याची इच्छा होती, जो लेख लिहिणार आहे त्याची इच्छा होती, तो व्यक्ती तेव्हापासून मालक बनेल.
म्हणजे मृत्यूपत्राद्वारे मालकी हक्क येण्यासाठी एक बाधा आहे, म्हणजे जो मृत्यूपत्राचा लेख लिहितो तो व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही प्रॉपर्टी ट्रान्सफर होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या मृत्यूपत्र लेखक जो आहे लिहिणार आहे त्याला वाटलं की मला आता माझ्या मुलाचं, माझ्या पत्नीचं किंवा त्या देवस्थानाचं संबंधित वागणं बरोबर नाही, मला वाटतं की माझ्या मृत्यूपत्राचा लेख मी रद्द करण्यात यावा, आपण तो मृत्यूपत्राचा लेख रद्द करू शकतो आणि पुन्हा दुसऱ्यांदा दुसऱ्याच्या नावाने मृत्यूपत्र करून देऊ शकतो. अट काय आहे मित्रांनो, मृत्यूपत्र जेव्हा आपण लिहून घेत असतो कमीत कमी दोन साक्षीदार च्या समक्ष मृत्यूपत्राचा लेख झाला पाहिजे, मिनिमम टू विटनेसेस, अटेस्टिंग विटनेसेस म्हणतात, त्यांच्या समोर साक्षांकन झालेलं पाहिजे, त्यांनी बघितलेलं पाहिजेत की मृत्यूपत्र त्यांच्या समक्ष झालेलं आहे, या व्यक्तीने वाचून समजून त्यांच्या समक्ष सही किंवा अंगठा केलेला आहे असे सांगणारे, असं बघणारे, असं विटनेस, जे अटेस्टिंग विटनेस आहेत ते दोन व्यक्ती जरुरी आहे, त्यांच्याशिवाय मृत्यूपत्र कोर्टात साबित होऊ शकत नाही. म्हणून मृत्यूपत्राचा लेख आपण जर लिहून घेत असाल, दोन विटनेसेस, स्क्राइब असेल, लेखक असेल, लिहून देणारा असेल, त्याची सही असणार. रजिस्ट्रेशन जरुरी आहे का? नॉट मॅन्डेटरी, कंपल्सरी नाही. लॉजिक आहे मित्रांनो, कारण मृत्यूपत्र, समजा आज एखाद्या व्यक्तीचा अचानक अपघात झाला किंवा अचानक आजारी पडला आणि त्याला वाटतं की मी दोन चार तासांनी मरणार आहोत, तो कुठे जाणार साहेब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये रजिस्ट्री करायला मृत्यूपत्राची? म्हणून अनरजिस्टर्ड विल डीड मृत्यूपत्र ला सुद्धा तेवढीच कायदेशीर मान्यता आहे जेवढं रजिस्टर्ड मृत्यूपत्राला. म्हणून, कारण हे याला रजिस्ट्रेशन इज नॉट मॅन्डेटरी फॉर एक्झिक्युशन ऑफ विल डीड. म्हणून रजिस्टर जरी नाही केलं, आपण लिहून घेतलं, नोटरी समोर लिहून घेतलं किंवा साक्ष किंवा इत नोटरीच्या व्यतिरिक्त पण आपण लिहून घेतलं, मात्र दोन अटेस्टिंग विटनेसेस हे मॅन्डेटरी आहे. अशा पद्धतीने आपण मृत्यूपत्राचा लेख लिहून आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर व्हावी अशी आपली इच्छा आहे अशा नावाचे आपण मृत्यूपत्र लेख लिहून त्या व्यक्तीच्या नावे मिळकत ट्रान्सफर होईल. आता येतो मित्रांनो बक्षीसपत्रावर. बघा, मृत्यूपत्र हे सक्सेशन ऍक्ट, इंडियन सक्सेशन ऍक्ट, आणि मग जो पर्सनल लॉ असेल, जसं मुस्लिम लॉ आहे, हिंदू लॉ असेल, हिंदूचा कायदा आहे, या तरतुदीशी मिळतं जुळतं पाहिजेत, म्हणजे त्या व्यक्तीचा अधिकारसुद्धा पाहिजेत त्या प्रॉपर्टीमध्ये मृत्यूपत्र करून देणाऱ्या, त्याचा तेवढाच, किंवा मला फक्त ए शेअर आहे आणि मी एक शेअर आहे आणि मी दोन शेअरचं मृत्यूपत्र करतो, नॉट परमिसिबल. मी कॉम्पिटंट पाहिजेत, माझी ती प्रॉपर्टी पाहिजेत. सेम इज द केस ऑफ द गिफ्ट. गिफ्टमध्ये पण आता माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, तेच मुएबल किंवा इमुएबल विटनेसेसच्या समोर. आता बघा, यात गिफ्ट आणि मृत्यूपत्रामध्ये काय फरक आहे मित्रांनो? मृत्यूपत्र नॉट मॅन्डेटरी टू बी रजिस्टर्ड, जरुरी नाही की रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे, मात्र गिफ्ट इट इज मॅन्डेटरी टू बी रजिस्टर्ड, ही नोंदणीकृतच पाहिजेत. नोंदणीकृत दस्ता शिवाय गिफ्टने प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊ शकत नाही. बरेच लोक स्टॅम्पवर बक्षीसपत्र लिहून घेत असतात, रजिस्ट्रेशन करत नाहीत. धिस इज नॉट लीगल गिफ्ट, इट इज नॉट एन्फोर्सिएबल इन लॉ, कायदेशीर याला मान्यता मिळणार नाही आणि ज्या व्यक्तीच्या नावाने बक्षीसपत्र करून दिलेलं आहे तो मालक बनणार नाही. दोन मधला फरक आपण बघितला, मृत्यूपत्र नॉट मॅन्डेटरी टू बी रजिस्टर्ड, व्हेअर ॲज गिफ्ट इट इज रिक्वायर्ड कंपल्सरी टू बी रजिस्टर्ड. विटनेसेस दोन्ही केसमध्ये पाहिजेत, रजिस्टर गिफ्ट डीडमध्ये आणि विल डीडमध्ये पण. आता फरक काय मित्रांनो? बक्षीसपत्र ज्या क्षणाला तयार केलं, एक्झिक्यूट झालं, रजिस्ट्रेशन झालं, त्या क्षणापासून ज्या व्यक्तीच्या नावाने बक्षीसपत्र करून दिलेलं आहे ती व्यक्ती तात्काळ प्रभावाने मालक बनत असते. मी समजा अशी गिफ्ट डीड करत आहो की आजपासून मी माझी मिळकत ए नावाच्या व्यक्तीला गिफ्ट करत आहे, दानात देत आहे, बक्षीसपत्र म्हणून देत आहे. डॉक्युमेंट सही झाला, विटनेसेस, अटेस्टिंग विटनेसेसच्या सह्या झाल्या, तर रजिस्टर्ड झाला, तर आजपासून तो व्यक्ती मालक झाला. मृत्यूपत्रामध्ये आपण बघितलं असेल तसं होत नाही. मृत्यूपत्र लिहून देणारा व्यक्तीच्या मृत्यूनंतरच ज्या व्यक्तीला प्रॉपर्टी द्यायची आहे तो मालक बनत असतो, मात्र बक्षीसपत्रामध्ये तात्काळ प्रभावाने
द मोमेंट लीगल गिफ्ट इट इज एक्झिक्युटेड द पर्सन इन हूज फेवर गिफ्ट डीड इज मेड बिकम्स द ओनर. ज्या व्यक्तीच्या नावाने मृत्यू बक्षीसपत्र करून दिलं तो तत्काळ प्रभावाने मालक बनत असतो. त्याचं नाव मग सद्भावना म्हणा, प्रॉपर्टी कार्ड म्हणा, त्याच्यावर चढवून मग तो आपले पुढील व्यवहार करू शकतो. तर हा फरक होता मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र ह्या दोनमधला. तर मित्रांनो, या पलीकडे सुद्धा बरेच विषय आहेत. मग सेल डीड आहेत, कोर्टाची डिग्री आहे, हे विषय चर्चा समजा आपण केली तर व्हिडिओ फार मोठा होईल. म्हणून मी फक्त दोन विषय आजच्या या चर्चेसाठी निवडले. मित्रांनो, आमचे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर आपण माझे चॅनल सबस्क्राईब करावे. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ इतरांना शेअर करावा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.